व्हिडिओ स्टार्ट. राजू हे मशीन आहे, पहिलं हे जे बटन आहे तर हे बटन पहिलं प्रेस करायचं. हे प्रेस केल्यानंतर मशीन हे असं प्रेस करून ठेवायचं. प्रेस करून ठेवा 3 2 1 असं बोलल्यानंतर असं नाव आल्यास हे प्रेस केलेलं बटन सोडायचं. तोपर्यंत हे बटन प्रेसच करून ठेवायचं आणि मग हे स्टार्ट होतं. ते सॉफ्टवेअर व्हर्जन असे नावं येतात. हे सर्व जर असं आल येण्यासाठी थोडा वेळ थांबायचं. हे असं कॅलिब्रेशन हे ते नावं येतील. हां, आता हे म्हणते वार्म अप प्लीज वेट, म्हणजे हे गरम होत आहे तर आपल्याला थोड्या वेळासाठी हे थांबायला सांगतो. तर मी आता व्हिडिओ थोडा पॉज करतो आहे, या थांबवतो आहे. हे एक मिनिटाच्या या 2 मिनिट असंच वार्म अप येईल. हां, आता ते वार्म अप हा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. वार्म अपला एक 4 ते 5 मिनिट लागू शकतात. त्याच्यानंतर हे असं येईल सॅम्पलिंगला अप, कॅलिब्रेशनला डाऊन, सेट आणि इंटर असं आहे. तर हे अपची बटन हा आहे, डाऊनचा हा आहे, हा इंटरचा आहे. तर हा 3 बटन आहेत. तर आता आपल्याला सॅम्पलिंग घ्यायचं आहे. सॅम्पलिंग म्हणजे गॅस चेक करायचं आहे. तर आपल्याला ही अप कीप दाबावं लागेल. तर आता आपण अप की दाबणार. अप कीप दाबल्यानंतर ते रिमूव ट्यूब अँड रिमूव ट्यूब म्हणते, म्हणजे ट्यूब आपण काढून टाकायचं. याच्यानंतर हे इंटरचं जे आहे, हे ॲरोचं इंटरचं बटन दाबायचं. इंटरचं बटन एकदा दाबल्यानंतर पुन्हा एकदा विचारते, ट्यूब रिमूव्ड, प्रेस इंटर की, म्हणजे डबल एकदा तीच इंटर की दाबायची. तर आता हे 0 चेक प्लीज वेट म्हणते. आता हे आपल्याला सांगतंय ते 0 चेक करत आहे तर प्लीज वेट म्हणते. आपण थोडा वेळ थांबल्यानंतर मशीन आवाज आला आणि थोडं आता थांबल्यानंतर कनेक्ट ट्यूब प्रेस इंटर की म्हणते. ट्यूब कनेक्ट आणि हे ट्यूब असतात, ह्याला कनेक्ट हे कुठं करायची आवश्यकता नाही. तर आता त्यांनी आपल्याला असं म्हणल्यानंतर प्लीज प्रेस इंटर की, म्हणजे ही की. तर हिला आपण अजून एकदा दाबतो. तर आता ही सॅम्पलिंगची लाईट लागली. आतापर्यंत ही लाईट नव्हती, आता ही लाईट लागली. तर आता ही लाईट लागल्यास इथं MBR 000 PPM दाखवतं आहे. आजची तारीख आणि वेळ दाखवतो आहे. तर आता हे 00 म्हणजे ही लाईट लागली, म्हणजे आता सॅम्पलिंग लाईन. तर आपली ही जे इनलेटची जी नळी आहे, ही जो पाईप आहे, हा इनलेटचा पाईप आहे आपला, हा इनलेट. तर आता हा पाईप घेऊन जिथं जिथं स्टॅक आपल्याला प्रॉब्लेम आहे, लीक वाटतो आहे, या सर्व ठिकाणी हे असं घेऊन सॅम्पलिंग करायचं आहे आपल्याला. ही लाईट सुरू असलं, पंपाचा आवाज येतो. तर आता आपली सॅम्पलिंग सुरू आहे. तर आपल्याला जितका वेळ बघायचा तितक्या वेळ आता आपण असं सॅम्पलिंग करू शकतो. तर हे सॅम्पलिंग झाल्यानंतर ही जी इंटर बटन आहे, सॅम्पलिंग झाल्यानंतर हे आपल्याला हे जे हे बटन आहे जे ॲरोचं इंटर नाही, तर हे बटन आपल्याला प्रेस करायचं आहे. तर प्रेस केल्यानंतर मशीन स्टॉप होती आणि ते आपल्याला इथं पूर्ण दाखवतं. तर ही अशी कम्प्लीट प्रोसेस आहे. होल्ड कर जरा. आता ते आपण एकदा होल्ड केल्यानंतर पुन्हा इंटर बटन, हे इंटर बटन दाबायचं. इंटर बटन दाबल्यानंतर असेला प्लीज वेट पर्जिंग इयर म्हणते ते. याचा अर्थ काय की तुम्ही थांबा, ह्याच्यामध्ये जो आपला पहिलं गॅस गेलेला आहे ते गॅस बाहेर काढता येते मशीन. म्हणजे ह्या प्रोसेससाठी 3 मिनिट 4 मिनिट लागू शकतात. ह्याला पर्जिंग म्हणते. प्लीज वेट पर्जिंग इयर असं म्हणता येते. म्हणून आपल्याला काही वेळासाठी ह्या मशीनमध्ये जो पहिला गॅस गेलेला आहे तो पूर्ण साफ करून टाकता येते. त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे. आता जर आपलं हे झाल्यानंतर, ते पर्जिंग झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला अशी स्क्रीन येते. अशी स्क्रीन येते म्हणजे आता आपलं काम झालं आहे. आता जर आपल्याला मशीन बंद करायचं असेल तर हा हे जे बटन आहे, तर हे बटन दाबल्यानंतर हे विचारते इंटर, ENT म्हणजे इंटर, हे बटन टर्न ऑफ म्हणजे मशीन बंद करण्यासाठी इंटर बटन, सेटिंगसाठी वरचं बटन आणि बाहेर सेट एक्झिटसाठी सेट बटन. तर आपल्याला आता मशीन बंद करायचं आहे तर इंटर बटन, हे बटन आपण दाबलं की मशीन बंद झाली. तर अशा प्रोसेसनुसार ही मशीन वापरायची आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित वापरू शकता. ओके.